फुले शाहू आंबेडकर यांच्या नावानं ओळखला जाणारा हा महाराष्ट्र सुसंस्कृत पण आता गेल्या काही 20-25 वर्षापासूनची स्थिती इतकी महाराष्ट्रात खराब झालेली आहे, इतका भयानक जातीवाद पसरलेला आहे की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मनाचा का मनुच्या औलादीचा महाराष्ट्र मनाचे ही सर्वसामान्य माणसांना आता वेळ आली आहे विचार करण्याची। कारण 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी 11 लोक आमचे घाटकोपरच्या दंगलीत हे जातीवादी मारतात आम्हाला रस्त्यावर उतरवण्यासाठी, परिणाम शून्य। त्यानंतर आमच्या आई बहिणीची इज्जत घेऊन खैरलांजी घडवतात, आम्ही रस्त्यावर तो न्याय मागतो। आज त्याच्यात परिवर्तन होईल, उद्या परिवर्तन होईल त्याच्यातनी नाही। भीमा कोरेगावला समोर ठेवून दंगली घडवल्या जातात, अस्थिर निर्माण करून काही मनुवाद्याची औलाद या महाराष्ट्र भडकू पाहत आहे फक्त सत्ता आणि पैशासाठी। आम्ही आंबेडकरी समुदाय हा शांततेच्या मार्गाने आम्ही बोधांचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांच्या निष्णात भक्त आहोत, आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे आम्ही प्रामाणिक आंबेडकरीवादी आहोत। पण आता वेळ आली आहे आंबेडकरी समुदायातील लोकांना विचार करण्याची की कुठपर्यंत आम्ही हा अन्याय सहन करायचा। दिवसा ढवळ्या आमच्या एका बांधवाचा मर्डर होते आणि काही हलकट्ट लोक त्याच्या परिवारातील लोकांना भेटण्यासाठी जातात आणि सांगतात की ज्याच्या ज्या लोकांनी मर्डर केलेला आहे त्याच्या कुटुंबातील लोक भयभीत झालेले आहे, त्या भयभीतांना आम्ही आधार देण्यासाठी जात आहे आणि प्रशासन शासन मूक डोळ्यांनी पाहत आहे। महाराष्ट्रातल्या सरकारला केंद्र शासनाला आमची या माध्यमातून एकच विनंती आहे आता की आम्ही इथं कायद्यानं चालणाऱ्या बौद्ध वस्त्यावरचे हल्ले वाढलेले आहेत आणि येणाऱ्या काळात निवडणूक आहे, परत या काळातनी अशा पद्धतीच्या घटना होऊ शकतात। सरकारी जातीवाद्याचं आहे, आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? आमची या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतीला आम्ही मागणी करतो की प्रत्येक गावात ज्या ठिकाणी दलित अल्पसंख्याक आहे तिथल्या दलित बांधवांना शस्त्र परवाना सहित द्यावे, जेणेकरून आमच्या बांधवांची आमच्या आई बहिणीच्या इज्जतीची आम्हाला रक्षण करता येईल आणि ज्या कोणी अशा घटना घडत असतील त्या गावातील सर्व योजना शासनाने